श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नागपंचमी हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी साजरा केला जातो। यंदा नागपंचमी 9 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे। यावेळी नागपंचमीची तारीख ही खूप खास असणार आहे। वास्तविक नागपंचमीला सिद्धियोग, रवियोग आणि हस्त नक्षत्र यांचा संयोग होणार आहे। तर नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते। या दिवशी लोक मंदिरात जाऊन भगवान शंकराला जलाभिषेक करतात। चला तर जाणून घेऊया नागपंचमीच्या पूजेसाठी किती तासांचा शुभ मुहूर्त आहे। तर यावेळी नागपंचमीची तिथी 9 ऑगस्ट रोजी पहाटे 12:36 सुरू होईल आणि पंचमी तिथी 10 ऑगस्ट रोजी पहाटे 3:14 संपणार आहे। आता नागपंचमीचा शुभ मुहूर्त आहे। नागपंचमीच्या दिवशी सकाळी 5:47 ते 8:27 पूजेची वेळ असेल। पूजेची वेळ 2:40 असेल। उदयतिथीनुसार यावेळी नागपंचमी 9 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे। नागपंचमीच्या दिवशी सकाळी स्नान करून भगवान शंकरांचे स्मरण करून जलाभिषेक करून नंतर शंकरांच्या पिंडीवर बेलपत्र अर्पण करावे। त्यानंतर भगवान शंकरांच्या गळ्यात असलेल्या नागाची पूजा करावी। यावेळी नागाच्या प्रतिमेला हळद, तांदूळ आणि फुले अर्पण करा। घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शेण, गेरू किंवा माती टाकून सापाचा आकार बनवा आणि त्याचीही पूजा करा। आता नागपंचमीच्या दिवशी आपण काय करायला नको आहे तर बघा, नागपंचमीच्या दिवशी शिवाची पूजा केल्याशिवाय कधीही नागाची पूजा करू नका, म्हणजे स्वतंत्रपणे नागाची पूजा करणे टाळा। त्यांची पूजा फक्त भगवान शिवाचे अलंकार म्हणून करा। ज्यांना सापांचा आशीर्वाद घ्यायचा आहे त्यांनी या दिवशी जमीन खोदू नये आणि हिरव्या पालेभाज्या तोडू नयेत अशी मान्यता आहे। आता बघा उपाय सांगत आहे फायदेशीर। 2 चांदीचे नाग आणि 1 स्वस्तिक बनवा। एका ताटात नाग आणि दुसऱ्या ताटात स्वस्तिक ठेवून पूजा करावी। नागाला कच्चे दूध आणि स्वस्तिक बेलपत्र अर्पण करा। स्वस्तिकाला बेलपत्र आणि नागाला कच्चं दूध। ओम नागेंद्र हराय नम चा जप करा। यानंतर शिवलिंगावर नाग अर्पण करून गळ्यात स्वस्तिक धारण करावे। तर हा उपाय होता, तुम्हाला नक्कीच आवडला असेल। काही मनामध्ये शंका असतील तर अवश्य विचारा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा।